myself Sunita Mathure, faculty from EADC department. Today we are here to study the environmental studies subject. Environmental studies subject. In previous lecture we have studied the unit number 1, environment, and in that some points we have covered, like what are the definition of environment, what are the components of environment, biotic, living, non-living. Next, segments of environment like atmosphere, biosphere, troposphere. Atmosphere. Next, types of environment we have studied: natural, man-made, social, and psychological. After that, what are the need of environment study subject? In next lecture, we have studied. After that lecture, we have studied what are the different type of environmental issues, like greenhouse effect, climate change, global warming, and today's lecture we are going to study the acid rain. So in today's lecture we have to study three points regarding the environmental issues. First is the acid rain, second is the ozone layer depletion, and third is the nuclear accidents. So start with the acid rain. So what is meant by acid rain? म्हणजे आपल्याला माहित आहे की आम्लयुक्त जो पाऊस आपण म्हणतो, तर ऍसिड रेन म्हणजेच काय की ऍसिड रेन म्हणजेच काय की ज्यामध्ये काय असतात, दो पीएच व्हॅल्यू असतात. म्हणजे त्या रेनमध्ये काय असतं, रेनमध्ये काय असणार आहे, रेन विथ लो पीएच व्हॅल्यू. म्हणजे जो काही पडणारा पाऊस आहे त्यामध्ये असणारे जे काही पीएच व्हॅल्यू असणार आहे ती कमी असणार आहे. तर त्या पावसाला आपण काय म्हणणार आहे, ऍसिड रेन असं म्हणणार आहे. तर हा ऍसिड रेन कशा पद्धतीनं जनरेट होतोय बघा. तर जे काही आपले फॉसिल फ्युएल्स आहेत, म्हणजेच कोल असेल, ऑइल असेल, नॅचरल गॅसेस आहे, तर ह्यांना जर आपण बर्न केलं, म्हणजे जर यासारखी जे काही जैविक इंधनं आहेत त्यांना आपण जर काय केलं, बर्न केलं, त्यांचं काय केलं आपण ज्वलन केलं, तर ज्वलन केल्यामुळे काय होणार आहे, वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळे केमिकल्स काय होणार आहेत, जनरेट होणार आहेत. तर कोणते केमिकल्स जनरेट होतात आफ्टर बर्निंग द फॉसिल फ्युएल्स? म्हणजे जर आपण तेल, कोळसा किंवा काही नैसर्गिक वायूंचं जर ज्वलन केलं, तर त्यापासून सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्स काय होतात, जनरेट होतात. आता हे काय, हे तयार झालेले जे केमिकल्स आहेत, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड, हे काय होतात, जे काही एअर आहे, जी हवा आहे, त्या हवेमध्ये असणाऱ्या पाण्यासोबत आणि हवेमध्ये असणाऱ्या अदर केमिकल्स सोबत काय होतात, रिॲक्ट होतात. रिॲक्ट झाल्यानंतर काय होतंय, परत त्यापासून अजून थोडेसे केमिकल्स जनरेट होतात, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तयार होते. त्यासोबतच हार्मफुल पॉल्युटंट्स तयार होतात, ती आहेत सल्फेट आणि नायट्रेट. प्रोसिजर बघा काय काय ऍसिड रेन कसं तयार होतं. तर फॉसिल फ्युएल जे आहेत त्यांना बर्न केलं, म्हणजे ऑइल, कोल, नॅचरल गॅसेस आपण बर्न केले, तर बर्न केल्यामुळे केमिकल्स जनरेट होतात. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हे नायट्रोजन आणि सल्फर डायऑक्साईड काय होतात, रिॲक्ट होतात वॉटर आणि अदर केमिकल्स इन द एअर, हवेमध्ये असणाऱ्या वॉटर सोबत आणि अदर कोणते केमिकल्स असतील त्याच्यासोबत काय होतात, ते रिॲक्ट होतात. रिॲक्ट झाल्यामुळे परत काय होणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड जनरेट होईल. त्यासोबतच हार्मफुल पॉल्युटंट्स तयार होतात, सल्फेट आणि नायट्रेट. आता हे काय, हे सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे आणि सल्फेट आणि नायट्रेट आहे, हे पॉल्युटंट्स काय होतात, आपल्या जे काही ॲटमॉस्फिअरमध्ये स्प्रेड व्हायला चालू होतात, म्हणजे पसरायला चालू होतात. आणि ते पसरताना अशा पद्धतीने पसरतात की ते वातावरणामध्ये वरच्या दिशेमध्ये स्प्रेड व्हायला चालू होतात, पसरायला चालू होतात. तर आता हे वरच्या दिशेमध्ये गेल्यानंतर परत ते जमिनीवर कुठल्या फॉर्ममध्ये येणार आहे, तर पावसाच्या रूपामध्ये येणार आहे. तर तो पडणारा पाऊस तो नॉर्मल पाऊस नसणार आहे, तर त्यालाच आपण काय म्हणायचं, ऍसिड रेन असतो. म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या रिॲक्शनमुळं जो रेन पडतोय, पाऊस पडतोय, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ऍसिड रेन असं म्हणणार आहे. पॉईंट लक्षात आला का बघा, ऍसिड रेन म्हणजेच काय की जो काही पडणारा पाऊस आहे, जो काही पडणारा रेन आहे, त्यामध्ये पीएचची व्हॅल्यू ही काय असणार आहे, कमी असणार आहे. कमी का असणार आहे, तर त्याच्यासाठी एक वेगळी रिॲक्शन आहे किंवा ती प्रोसिजर वेगळी आहे, तो पाऊस का पडतो. तर आपले जे काही फॉसिल फ्युएल्स आहेत, ऑइल, कोल आणि नॅचरल गॅसेस, हे जर आपण बर्न केले, तर ते बर्न केल्यानंतर वेगवेगळे केमिकल्स काय होतात, जनरेट होतात. कोणते केमिकल्स? तर सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड जनरेट होतात.
आता हे नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड जनरेट झाले ते काय गवसणार नाहीयेत बरोबर आहे ते काय होणार आहे हवेमधल्या पाण्यासोबत हवेमधल्या अदर केमिकल सोबत काय होणार आहे रिएक्ट होणार आहे बरोबर आहे रिएक्ट झाल्यानंतर काय होणार आहे त्यापासून परत सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड तयार होईल आणि परत एक विषारी त्यापासून अजून केमिकल्स किंवा हार्मफुल पोल्युटंट्स प्रदूषके तयार होतात ती कोणती तर सल्फेट आणि नायट्रेट आता ही सल्फेट आणि नायट्रेट आणि सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड काय होणार आहे वातावरणामध्ये वरच्या वर्षा दिशेने पसरायला चालू होणार आहे आणि हे वरच्या वर्षा दिशेने पसरायला चालू होऊन परत ते काय होणार आहे पावसाच्या रूपामध्ये परत जमिनीवर येणार आहे आता जे जमिनीवर येणारं पाणी आहे ते काय शुद्ध पाणी नाहीये तर त्यामध्ये ऍसिड्सचे कंटेंट्स असणार आहेत आणि ह्या पावसामुळे आपल्याला कोणकोणते साईड इफेक्ट बघायला मिळतील बघा म्हणजेच ऍसिड रेनमुळे कोणकोणते साईड इफेक्ट होणार आहेत तर ऍसिड रेनमुळे बरेचसे जे काही आपल्या बिल्डिंग्स आहेत तर बिल्डिंगवर त्याचा परिणाम होणार आहे त्याच्यानंतर लँडवर आपला परिणाम आपल्याला बघायला मिळेल ॲनिमल्सवर याचा परिणाम होणार आहे त्याच्यानंतर प्लांट्सवर याचा परिणाम होणार आहे त्याच्यानंतर जे रिवर्स आहेत किंवा जे काही पाण्यामध्ये असणारे जे काही प्राणी आहेत जीव आहेत तर त्यांचे सुद्धा त्याच्यावर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर ह्युमन हेल्थवर सुद्धा याचे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल तर ऍसिड रेन लक्षात आला असेल तुमच्या तर नेक्स्ट पॉइंट आपण बघूया कोणता आहे ओझोन लेअर डिप्लिशन पाचवा आहे तो ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजेच काय बघा ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजे जे काही ओझोनचा थर आहे त्याच्यामध्ये होणारे जे काही घन त्यामध्ये होणारे जे काही घट आहे ओझोन लेअर जो आपला आहे त्यामध्ये होणारे जे घट आहे त्याचे वेगवेगळे परिणाम होतात दुष्परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात तर ओझोन लेअरचा अर्थ काय बघत आपण ही जर आपली पृथ्वी असेल हा जर आपला सगळा काय आहे अर्थचा सरफेस आहे तर अर्थ सरफेसला वरती काय असते ऍटमॉस्फिअर असते हे जे काय ऍटमॉस्फिअर आहे ह्या ऍटमॉस्फिअरमध्ये यामध्ये बघा दोन लेअर्स असणार आहेत एक आहे अर्थ आहे त्याच्यानंतर तुमचा ट्रोपोस्फियर आहे स्ट्रॅटोस्फियर एक आहे आपला हा जो स्ट्रॅटोस्फियर आहे तो किती किलोमीटरवर असणार आहे बघा एक तर 10 किलोमीटर पासून 50 किलोमीटर पर्यंत आपला काय असतोय स्टोपोस्फियर असतो आणि ह्या स्टोपोस्फियर मध्ये काय दिसतोय आपल्याला ओझोन इथं ओझोनचा लेअर प्रेझेंट असणार आहे अर्थ सरफेस पासून अर्थ सरफेस आहे अर्थ सरफेस पासून 10 किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या अंतरावर काय आहे स्ट्रेटोस्फियर आहे आणि हा स्ट्रेटोस्फियर काय कन्सिडर करतोय ओझोनचा लेअर कन्सिडर करतोय तर हा जो स्ट्रेटोस्फियर आहे त्यामध्ये ओझोन लेअर असणार आहे आणि ओझोन लेअरचा उपयोग काय आहे जो काही आपला सूर्य असेल हा सन आहे यामधून निघणारे जे अतिनील किरण आहे त्यांना काय करायचं नाहीये पृथ्वीपर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये अतिनील किरणांना काय करायचं आहे रिफ्लेक्ट बॅक करायचं आहे हे आपल्याला परफॉर्म करायचं आहे बरोबर आहे जर ओझोन लेअर तिथं प्रॉपरली वर्क करत असेल तर हे अतिनील किरण जे काय आहे ते युव्ही रेज आहे युव्ही रेज काय होणार नाहीये पृथ्वीपर्यंत रीच होणार नाहीये बरोबर आहे पण जर ओझोन लेअरचे जर जे काही ओझोन लेअरचा जो थर आहे त्या थरामध्ये जर घट व्हायला चालू झाली तो थर जर संपुष्टात यायला लागला तर हे जे काही अतिनील किरण आहेत युव्ही रेज आहेत ते पृथ्वीपर्यंत काय होणार आहेत पोहोचणार आहेत पॉइंट बघा व्यवस्थित एकदा सांगते परत ओझोन लेअर डिप्लेशन म्हणजेच काय ओझोन लेअर म्हणजेच काय की
जे काही सूर्यापासून निघणारी अतिनील किरण आहेत, यूवी रेडिएशन्स आहेत, यूवी रेज आहेत, तर ते प्राण्यांना किंवा मनुष्य प्राण्यांना आणि वनस्पतींना ह्या सगळ्यांना काय आहेत ते हार्मफुल आहेत. तर ती जी किरणं आहेत तर ती काय करायची आपल्याला परावर्तित करायची आहेत, म्हणजे जे आलेल्या यूवी रेज आहेत ते परत काय करायचे आहेत रिफ्लेक्ट बॅक करायचे आहे. तर हे रिफ्लेक्ट बॅक कशामुळे होणार आहे, हे जे काही वातावरणामध्ये असणारा जो आपला ओझोनचा लेअर आहे तर तो किती अंतरावर असतोय पृथ्वीच्या पृथ्वीपासून किंवा पृथ्वीच्या सरफेस पासून किती अंतरावर असतोय 10 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर तुमचा स्ट्रेटोस्फियर असतोय. आणि स्ट्रेटोस्फियर काय करते ओझोन लेअर कन्सिडर करते. आता हा ओझोन लेअरचं काम काय आहे, जे काही येणारे सूर्याच्या अतिनील किरण आहेत त्यांना काय करायचंय परत पाठवायचं काम करायचं. पण समजा ओझोन लेअरचं जर आपलं डेफिनेशन कशा पद्धतीने होते किंवा डिस्ट्रक्शन कशा पद्धतीने होते बघा, जो ओझोन लेअर आहे तो काय होतोय, ओझोन लेअर जो आहे ओझोन लेअर म्हणजे O3 आपण त्याला म्हणतोय. तर हा जो ओझोन आहे तर ओझोन काय होतोय क्लोरीन सोबत काय होतोय रिएक्ट होतोय. क्लोरीन सोबत रिएक्ट झाल्यानंतर त्यापासून क्लोरीन डायऑक्साइड तयार होते. परत क्लोरीन ऑक्साईड काय होतोय परत एका ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतोय आणि परत अजून एक क्लोरीन ऍटम तयार करत जातोय. म्हणजे क्लोरीन काय करते, एक क्लोरीन ऍटम 1,00,000 आपल्या ओझोनला काय करू शकते नष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे. तर ओझोन लक्षात घ्या की क्लोरीन ऍटमचा किती इथं आपल्याला साईड इफेक्ट बघायला मिळतो. तर क्लोरीन ऍटम काय होत जातोय असा क्लोरीन ऍटम जो आहे क्लोरीन डायऑक्साइड किंवा क्लोरीन ऑक्साईड जो आहे तो काय होतोय ऑक्सिजन ओझोन सोबत रिएक्ट होतोय. त्याच्यानंतर ऑक्सिजन क्लोरीन तयार होते. परत क्लोरीन ऍटम काय होणार आहे परत अजून एका ऑक्सिजन ऍटम सोबत रिएक्ट होणार आहे. असं तो कंटिन्युअसली रिएक्ट होत जाणार आहे आणि क्लोरीन तयार करत राहणार आहे. तर असे एक क्लोरीन ऍटम आपला 1,00,000 ओझोनला काय करू शकतोय नष्ट करू शकतोय. तर त्यामुळे काय व्हायला लागते ओझोन लेअरचं जे काही डिप्लिशन आहे म्हणजे ओझोन लेअरचा थर जो आहे तो काय व्हायला लागतोय कमी कमी व्हायला चालू होतो. तो जर थर कमी झाला तर त्याचे आपल्याला कोणकोणते साईड इफेक्ट बघायला मिळणार आहेत बघा. जर ओझोन लेअर जर काय झाला कमी कमी व्हायला लागला त्याचं डिप्लिक्शन व्हायला लागलं तर इथे आपल्या म्हणजे स्किन कॅन्सर होऊ शकतात. म्हणजे आपल्या जे स्किन आहे त्या स्किनला कॅन्सर होऊ शकतोय किंवा बॉडीमध्ये कॅन्सर डेव्हलप होऊ शकतोय वेगवेगळ्या प्रकारचा. त्याच्यानंतर वेगवेगळे डिसीजेस निर्माण होऊ शकतात. त्याच्यानंतर जे काही बऱ्याचशा प्रजाती आहेत त्या नष्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर प्राण्यांमध्ये वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. तर यासारखे बरेचसे साईड इफेक्ट्स आपल्याला ओझोन लेअरमुळे बघायला मिळणार आहे. ओझोन लेअर लक्षात आलं का बघा व्हॉट इज मीन बाय ओझोन लेअर डिप्लिशन. ओझोन लेअर म्हणजेच काय की अर्थ सर्फेसपासून 10 किलोमीटरपासून ते 50 किलोमीटरपर्यंत जो काय स्ट्रॅटोस्फियर आहे त्यामध्ये ओझोन लेअर असतोय. आणि ओझोन लेअरचं काय काम आहे, सूर्यापासून येणारी जी काही अतिनील किरण आहेत त्यांना काय करायचं आहे परत पाठवायचं आहे पृथ्वीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. पण जर समजा ही किरण पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागली कशामुळे पोहोचणार आहे तर त्या ओझोन लेअरमध्ये काय झालेली आहे, ओझोनच्या थरामध्ये काय झालेली आहे घट झालेली आहे किंवा तो थर जो आहे ओझोनचा तो काय व्हायला लागलेला आहे लेअर आहे तो कमी कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे अतिनील किरण पृथ्वीच्या सर्फेसपर्यंत येणार आहे. जर ते पृथ्वीच्या सर्फेसपर्यंत यायला लागली तर टेम्परेचरमध्ये तर वाढ होणारच आहे, तापमानात वाढ होणार आहे. पण जे काही आपण ह्युमन बीइंग्स आहे तर त्यांना वेगवेगळे डिसीजेस होणार आहेत, स्किन कॅन्सर होणार आहे, वेगवेगळे कॅन्सर्स डेव्हलप व्हायला चालू होणार आहे. त्यानंतर डोळ्यांशी संबंधित वेगवेगळे आजार निर्माण होणार आहेत. असे बरेचसे आजार काय होणार आहेत, प्राण्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्या संपुष्टात येऊ शकतात, वनस्पती संपुष्टात येऊ शकतात, काही जंगलं नष्ट होऊ शकतात. तर यूवी रेडिएशनमुळे बरेचसे आपल्याला साईड इफेक्ट्स बघायला मिळतात. तर हे झालं आपलं ओझोन लेअर डिप्लिशन. लास्ट पॉईंट कोणता आहे आपला, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स. सहावा आपला एन्व्हायरमेंटल इश्यू आहे तो आता न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स म्हणजेच काय की आपल्याकडे वेगवेगळे काय आहेत पॉवर प्लांट्स आहेत. तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट औष्णिक ऊर्जा केंद्र आपण म्हणू शकतो त्याला. जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतात तर त्यामध्ये
किंवा कोणताही एखादा पॉवर प्लांट असेल तर त्यामध्ये सेफ्टी मेजर्स आणि प्रिन्सिपल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने हँडल करायच्या, त्याच्यानंतर सुरक्षिततेसाठी जे काही नियमावली दिल्या असतील, काही कायदे कानून दिले असतील, तर त्यांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. जर समजा एखाद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधला ऑपरेटरनं ह्या सेफ्टी मेजर्स किंवा हे जे प्रिन्सिपल्स आपले ठरलेले जे सेफ्टी मेजर्स आहेत, सेफ्टी प्रिन्सिपल्स आहेत, ते जर इग्नोर केले, त्यांकडे जर दुर्लक्ष केलं, तर त्याचे आपल्याला काय होतात, खूप वाईट परिणाम इथं बघायला मिळतात. तर याचे साईड इफेक्ट्स कोणावर होणार आहेत, तर ह्युमन हेल्थवर सुद्धा त्याचे साईड इफेक्ट होणार आहेत आणि एन्व्हायरमेंटवर त्याचे साईड इफेक्ट होणार आहेत. तर जर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये आपण काय केलं, जे काही सेफ्टी मेजर्स आहेत आणि जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांना जर इग्नोर केलं, तर तिथे आपण काय करू शकतोय की वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना किंवा वेगवेगळ्या साईड इफेक्ट्सना आपल्याला फेस करावं लागू शकतो. तर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स मध्ये 1957 पासून 2011 पर्यंत 5 देशांमध्ये जवळपास 10 ॲक्सिडेंट्स झालेले आहेत न्यूक्लिअर पॉवर प्लांटशी रिलेटेड, किंवा न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स असे झालेले आहेत. तर वेगवेगळ्या देशांमध्ये हे झालेले आहेत, जपानमध्ये झालेले आहेत, त्याच्यानंतर फ्रान्समध्ये झालेले आहेत, चायनामध्ये झालेले आहेत, असे बऱ्याच ठिकाणी काय झालेले आहेत, हे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स झालेले आहेत. तर ते न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स का झालेत, तर जर तुम्ही जे सेफ्टी मेजर्स आणि जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांना जर तुम्ही अवॉइड केलं, तर त्यामुळे काय होणार आहेत, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स होणार आहेत. तर जर न्यूक्लिअर ॲक्सिडेंटमुळे काय होते की वातावरणामध्ये ते जे काही न्यूक्लिअर्स किंवा काही मॉलिक्युल्स असतील, काही पार्ट्स असतील, केमिकल पार्ट्स असतील, तर ते काय होतात, रेडिएट होत राहतात, म्हणजे पसरत राहतात. तर एक आपल्याला काय करायचं आहे की एखादा न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यापासून वाचण्यासाठी जे काही ॲक्सिडेंटनंतर रेडिएशन होते, तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे, किंवा त्या रेडिएशनला आपल्याला रेडिएशनपासून आपल्याला वाचण्यासाठी काहीतरी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतो, न्यूक्लिअर ॲक्सिडेंटपासून होणाऱ्या साईड इफेक्टपासून वाचू शकतो. तर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स आता तुम्हाला सांगायचं झालं तर मुंबईमध्ये 10 नुला एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, तर तो रिलायन्सवाल्यांचा होता, आता तो अदानीवाल्यांचा आहे. तर हा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे तिथे 250 किलोवॅटचे काय आहे, तिथं पॉवर प्लांट आहे, जनरेशन होतं तितकं, 250 किलो वॅटचं. तर असे 250 दोन तिथं पॉवर प्लांट आहे, म्हणजे टोटल तिथं 500 किलोवॅटचं काय होतं, तिथं जनरेशन होते. तर यासाठी जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतात, सॉरी थर्मल पॉवर प्लांट आहे तो, सॉरी न्यूक्लिअर नव्हे, थर्मल पॉवर प्लांट आहे तो. न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काय होते की जर ॲक्सिडेंट्स झाले तर त्याचे रेडिएशन्स आपल्याला बघायला मिळतात, आणि रेडिएशनमुळे काय होते की कोणकोणते साईड इफेक्ट्स बघायला मिळणार आहेत बघा रेडिएशन किंवा न्यूक्लिअर ॲक्सिडेंटमुळे, तर आपले जे काही DNAs असतात, म्हणजे एखादी व्यक्ती आहे तर त्याची काहीतरी आयडेंटिटी असते, तर ती पर्टिक्युलर DNA वरून आपल्याला कळत असते. तर जे आपले DNAs असतात ते अल्ट्राफायल चालू होतात, ह्युमनमध्ये वेगवेगळ्या डिसिजेस निर्माण व्हायला चालू होतात, त्याची वाढ खुंटू शकते, त्याच्यानंतर त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती लेस व्हायला चालू होत्या, आणि वातावरणामध्ये हे जे काही न्यूक्लिअर्सचे जे रेडिएशन्स आहेत ते बरेच वर्षांसाठी तसेच टिकून राहतात. याचा प्राण्यांवर सुद्धा साईड इफेक्ट होऊ शकतो, प्राण्यांची वाढ होणार नाही आहे, तिथली जी रोपं आहेत त्यांची वाढ खुंटणार आहे, त्याच्यानंतर क्लायमेटमध्ये बदल होऊ शकतोय, क्लायमेट चेंज होऊ शकतोय. तर यासारखे वेगवेगळे साईड इफेक्ट्स आपल्याला काय होतात, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्समध्ये बघायला मिळतात. तर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट म्हणजे लक्षात आलं का की कशामुळे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स होणार आहेत, की जे काही तुम्हाला दिलेल्या सेफ्टी मेजर्स असतील किंवा सेफ्टी प्रिन्सिपल्स असतील तर त्यांना आपण अवॉइड करून चालणार नाही, ते अवॉइड केलं तर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट होणार आहेत. न्यूक्लिअर ॲक्सिडेंटमुळे वेगवेगळे रेडिएशन्स वातावरणामध्ये निर्माण होतात, आणि ह्या रेडिएशन्समुळे प्राण्यांना, वनस्पतींना, त्याच्यानंतर पर्यावरणाला, तसंच मनुष्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोहोचत असते. तर आपण मागच्या आणि ह्या लेक्चरमध्ये एन्व्हायरमेंटल इश्यूजचे 6 पॉईंट बघितलेले आहेत. ते कोणकोणते, तर ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आहे, त्यानंतर क्लायमेट चेंज आहे, त्याच्यानंतर ॲसिड रेन आहे, त्यानंतर ओझोन लेअर डिप्लेशन, आणि लास्ट पॉईंट आहे तो आपला न्यूक्लिअर ॲक्सिडेंट्स. तर हे पॉईंट आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला जर हे एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत त्यांना जर अवॉइड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करायला पाहिजे, तरी
काय प्रयत्न करायला पाहिजे सांगा. ते प्रयत्न आपल्याला आत्ता करायचे आहे की नंतर करायचे आहे? जर आपण ते प्रयत्न नंतर केलो तर कदाचित हे पृथ्वीवरचं हे जे काही चांगलं वातावरण आहे ते शिल्लक राहणार पण नाही. तर यासाठी आपल्याला आत्तापासूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे. निसर्गामध्ये जे काही आपल्याला निसर्गाला काही देता येईल तर आपण ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाडांची वाढ होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. काही अवेअरनेस प्रोग्राम्स आपण घेतले पाहिजेत, तरच आपण हे एन्व्हायरमेंटल इश्यूज काय करू शकणार आहे कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आचार्य एवढ्या आपल्या आचार्य सरकारी आपल्याला एवढेच पॉईंट बघायचे होते. थँक्यू स्टुडंट.